हे हॅलो एवरी वन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज माझा फर्स्ट डे आहे एक्झामचा. सो तुम्हाला माहितीच असेल की तुमची वैशू आता मेकअप आर्टिस्ट झालेली आहे. सो फर्स्ट डे होता आमचा एक्झामचा आणि आम्हाला आज दोन लुक करायचे होते. सो माझा सेटअप डन आहे, माझी फर्स्ट मॉडेलसुद्धा इथे रेडी आहे. तर ही दुसरी कोणी नाही तर माझी बेस्ट फ्रेंड नैनाच आहे. तर मला तिच्यावरतीच महाराष्ट्रीयन लुक करायचा होता आणि फुल एक्झाम्स असल्यामुळे आम्हाला व्हिडिओज वगैरे शूट करायला वेळच मिळाला नाही. इच्छा खूप होती पण वेळ मिळाला नाही. सो माझी मॉडेल फुल रेडी झाल्यावरती तिचा महाराष्ट्रीयन लुक मी केल्यावर मी थोडासा व्हिडिओ काढला, कारण की जेव्हा मी काम करते तेव्हा माझ्या लक्षातही नाही राहिलं की आपल्याला व्हिडिओज काढायचे होते. सो असं खूप छान असा मी तिचा मेकअप केला होता आणि ती तर खूप जास्त खुश होती की वाव, म्हणे मी ओळखूच येत नाही आहे स्वतःला. आणि असं एकदम नाही का वेडिंगचे वाईब्स आले होते. तिला म्हटलं आता लग्न करून टाक. सो अशी माझी फर्स्ट महाराष्ट्रीयन ब्राईड रेडी आहे आणि खरंच खूप सुंदर दिसत होती ती. आणि त्यात तो रेड कलर, म्हणजे हॉट रेड कलर ही ब्राईडची निशाणीच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मस्त तिचा महाराष्ट्रीयन खोपा मी घातला होता आणि एकदम कोल्हापुरी साज असलेले दागिने तिच्यावरती वेअर केले होते. तर ही ज्वेलरी मी विष्णुशा ज्वेलरी नारायणपेठमध्ये आहे, ऐश्वर्या सूर्यवंशीचं आहे हे शॉप, तिच्याकडून घेतली होती. खूप छान कलेक्शन आहे जे तुम्ही माझ्या लास्ट मिनी ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. आणि हा दादा कोणी दुसरा नसून सौरभ दादा आहे, ज्याच्यासोबत मी आधीही काम केलं होतं. सो त्यालाच मी म्हटलं की तूच ये, कारण की ओळखीचं असेल तर थोडं बरं पडतं, कारण की स्टुडंट वर्क असणार आहे शेवटी किती झालं तरी. पण तो खूपच कोऑपरेटिव्ह होता. आणि नंतर सगळे फोटोशूट झाल्यावरती मी म्हटलं मला एकदा चेक करू देत, कारण की माझा कोणावर विश्वास नाही आहे. म्हणजे मला पाहिजे तसे रिझल्ट्स मिळाले, तुम्ही पाहू शकता एवढे सुंदर सुंदर त्याने फोटोज क्लिक केले होते. म्हणजे ही नैना वाटतच नाही आहे, सिरियसली खूप सुंदर दिसत होती नैना. आणि ही हे आउटफिट मी तनुजाकडून घेतले होते, डिझायनर तनू म्हणून तिची इन्स्टाला आयडी आहे. खूप छान कलेक्शन आहे. आणि तुम्हाला हा माझा मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता दुसरी मॉडेल, म्हणजेच फर्स्ट लुक झाला पटपट आम्ही शूट केलं आणि दुसरी मॉडेल सावनी ही मस्तपैकी रेडी आहे की माझ्यावरती काय होणार आहे तिला आयडिया नाही आहे. तर मेहंदी लुक मी हिच्यावरती करणार होते. मेहंदी लुक कसं झालं आहे मला सांगा. यातही सुद्धा मला मेकअप करताना वगैरे टेक घेतानाही आले, बट ती खूप गॉर्जियस दिसत होती, एकदम नाजूक. आणि मेहंदीचा एकदम प्रॉपर आउटफिट मिळालेला होता मला. थँक्यू तनू मला एवढे छान छान आउटफिट्स दिल्याबद्दल. आणि थँक्यू सौरभ दादा एवढे छान छान फोटोज वगैरे क्लिक केल्याबद्दल. आणि सावनीने तर एवढे छान छान पोजेस दिले होते. एक गोष्ट तेव्हा कळाली जेव्हा आम्ही स्वतः मॉडेल वर्क केलं, कारण की आम्हाला जेव्हा मॅम शिकवत होत्या तेव्हाच मॅम सांगायच्या की मॉडेल फक्त छान आणा की ज्या पोजेस देतील मस्तपैकी तुमचे लुक्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. कारण की तेव्हा आम्हाला एवढं कळालं नाही, जेव्हा आम्ही स्वतः लुक केले ना तेव्हा आम्हाला त्या गोष्टी कळाल्या की खरंच आपलं काम लोकांपर्यंत किती पोहोचणं गरजेचं आहे. आणि ते फक्त मॉडेलच्या हातात असतं. जर मॉडेलने छान छान पोजेस दिल्या तरच आपण त्यांचे छान छान फोटोज क्लिक करून आपल्या इन्स्टा आय डीवरती किंवा स्टेटसला वगैरे टाकून आपलं काम लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सो सावणीने खूप सुंदर सुंदर पोजेस दिल्या आणि मस्तपैकी फोटोज क्लिक केले. तर आता तुम्हाला एकच गोष्ट विचारायची आहे की तुम्हाला दोन्ही लुकमध्ये कोणता लुक जास्त आवडला, मेहंदी की महाराष्ट्रीयन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज, फायनली आमचे दोन लुक कम्प्लीट झाले माझे पल्लवीचे. तर एक मॉडेल इथे आहे आणि एक मॉडेल ते बघा रेडी, म्हणजे एकदम तिचा मॉडेल म्हणजे मेकअपचा एवढा असर आहे की या फोटोग्राफर दादाने ओळखलं सुद्धा नाही तिला. तर आजचा फोटोग्राफर आमचा सौरभ दादा होता, त्याच्यासोबत ऋषी दादा आणि त्या दादाचं नाव नाही माहिती मला, आकाश दादा. त्यांना मी आज खूप त्रास दिला. सो थँक्यू सो मच दादा. अरे लाईक, हा थँक्यू सो मच दादा, एवढे छान छान फोटोज क्लिक केले. सो भेटू उद्या परत. थँक्यू सावनी, कसं झालं तो लुकास? मस्त, खूप मस्त.
तुझा कुठे गेली माझी ती मॉडेल, ती ओळखूच येत नाही आता, तिचा मेकअप रिमूव्ह केलाय. तर सो गाईज स्टे ट्यून, नेक्स्ट ब्लॉग साठी लवकरच अपलोड होईल. आणि आपल्या चॅनल वरती जर अजून नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. सो गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा. बाय बाय.